सलग तिसऱ्यांदा पनवेल बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट मनोज भुजबळ विजयी झाले असून त्यांनी नवीन व जुन्या कोर्टातील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे विजयी घोषित झाल्यानंतर सांगितले आहे. पनवेल बार असोसिएशनची कार्यकारिणी निवडणूक बुधवारी संपन्न झाली. या निवडणुकीचा निकाल रात्री उशिरापर्यंत जाहीर झाला. या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने मतदान झाल्याने निवडणूक अत्यंत चुरशीची बनली होती. या निवडणुकीत 997 मतदार संख्या होती, त्यामुळे या निवडणुकीसाठी नवीन कोर्ट इमारत येथे या मतदानासाठी मतदान केंद्र उभारण्यात आले होते. या निवडणुकीत माजी अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ हे तिसऱ्यांदा अध्यक्षपदासाठी रिंगणात उभे असल्याने ही निवडणूक चुरशीची झाली होती. या निवडणुकीत ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांच्या पॅनलने 11 उमेदवार उभे केले होते. त्यापैकी ॲडव्होकेट सुशांत घरत हे बिनविरोध निवडून आले होते. मतदानाच्या वेळी पहिल्या फेरीपासूनच ॲडव्होकेट मनोज भुजबळ आघाडीवर होते व ते भरघोस मताने विजयी झाले. तसेच सचिव पदासाठी ॲडव्होकेट प्रल्हाद खोपकर हे चौथ्यांदा उभे राहिले होते, ते सुद्धा विजयी झाले. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष पदासाठी ॲडव्होकेट संदीप जगे, सहसचिव पदासाठी ॲडव्होकेट सीमा भोईर, खजिनदार पदासाठी ॲडव्होकेट धनराज तोकडे तर सदस्य पदासाठी ॲडव्होकेट प्रगती माळी, अमित पाटील, भूषण म्हात्रे हे विजयी ठरले आहेत. या विजयी झाल्यानंतर ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी सांगितले की बेंच आणि बार यांच्यातील सलोख्याचे संबंध राहतील यासाठी प्रयत्न करणार. नवीन कोर्टासाठी लायब्ररी, कॅन्टीन आदी प्रश्नांसह जुन्या कोर्टातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू व सर्वांना एकत्रित घेऊन काम करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या निवडणुकीचे कामकाज मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट HJ शेळके यांनी पाहिले. त्याचप्रमाणे सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट शशिकांत म्हात्रे, ॲडव्होकेट राजेश पाटील, ॲडव्होकेट जगदीश ठाकूर, ॲडव्होकेट राजेश खंडागळे, ॲडव्होकेट विकी दुसिंग, ॲडव्होकेट दक्षता पुनकर, ॲडव्होकेट त्रिवेणी भगत, ॲडव्होकेट सोमनाथ पाटील, ॲडव्होकेट कल्पेश कांबळे, ॲडव्होकेट संदीप मुंडकर, ॲडव्होकेट ज्ञानेश्वर पाटील, ॲडव्होकेट नितीन पाटील, ॲडव्होकेट प्रणित मालगुडकर यांनी कामकाज पाहिले आहे. आज पनवेल वकील संघटनेच्या निवडणूक 2022-25 या कालावधीत 3 वर्ष झालेले आणि त्यामध्ये मी माझ्यासोबत आता तिसऱ्यांदा निवडून दिलेले आहे, त्यामुळे माझ्यावर जो काही विश्वास दाखवलेला माझ्या वकील बंधू भगिनींना त्यांच्या नक्कीच ऋण माझ्यावर राहिलेले आहे. कारण 3 वेळा पनवेल वकील संघटनेचा या मोठ्या मोठ्या संघटनेचा अध्यक्ष होणं हे माझ्या नशिबी आलेले आहे आणि निश्चित माझ्यावर जबाबदारी आलेली आहे की कोरोनाची जी 2 वर्ष फुकट गेलेले ती कशी भरून निघतील आणि वकिलांसाठी त्याचबरोबर बार आणि बेंच यांच्यामध्ये कसं चांगल्या प्रकारे संबंध ठेवता येतील ते ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. यासाठी आमच्या पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या मदतीने या इमारतीवर जे 2 मजले वाढून घ्यायचे 10 कोर्टरूम वाढून सँक्शन झालेले आहेत त्या PWD बांधून घेणं, त्यासाठी बंड आणणं, त्याचबरोबर जुन्या कोर्टामध्ये 15 कोर्ट हॉलची इमारत जी आता सँक्शन करून घ्यायची आहे त्यासाठी मी मदत करून घेऊन ते करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर जी लायब्ररी असेल, कॅन्टीन असेल, या ज्या सुविधा आहेत त्याचबरोबर जो स्टाफ कमी आहे पनवेल कोर्टात तो स्टाफ कसा वाढवता येईल या संदर्भातला बेंच आणि बार याच्यातलं कसं सुरक्षा संबंध राहील हे मी आणि माझ्यासोबत आलेल्या सर्व टीम करण्याचा प्रयत्न करू. निश्चित मी आजच्या आपल्याद्वारे या सर्व माध्यमांना आश्वासन देऊ शकतो देतोय की जी काही कामं रखडलेली आहेत ती करण्याचे या 3 वर्षात कसोशीने प्रयत्न करेन. आणि आज पुनश्च मी सर्वांचा खूप खूप आभारी आहे. मला पुन्हा 3 तिसऱ्या वेळा निवडून दिले त्यामुळे मी त्यांचा खूप आभारी आहे. सर्व मित्र बंधू बघितले.